भाई क्या बोलते बोरियस ना फोन केलेला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज तो दिवस उजाडलेला आहे। आज मी चाललेलो आहे कोकणातल्या माझ्या गावी, कारण बरेच दिवस मी वाट बघत होतो पाऊस कधी रेग्युलर कधी सुरू होईल, कारण शेतीच्या कामाला तेव्हा जोर येतो, कारण पेरणी होऊन महिना झाला होता तरी पावसाचा काही पत्ता नव्हता, पण पाऊस सुरू झालाय तर म्हटलं जावे। आणि गावावरून आईचा फोन पण आलेला, तर ती फोड वगैरे सुरू होते। सो आज चाललंय, सकाळची गाडी आहे 8:15 आमच्या पनवेल एस टी स्टँड मधून, आणि मी एस टी डी प्रवास करून चाललोय। लाल परीचा प्रवास असणार आहे बऱ्याच दिवसानंतर, आणि रात्रीचा प्रवास असा असतो आमचा नॉर्मली, पण यावेळेस मी सकाळी दिवसा प्रवास करणार आहे। तर तुम्हाला त्यानिमित्ताने पूर्ण प्रवास गावाला गेल्यानंतर तिकडच्या पूर्ण सगळं ग्रीन वातावरण सगळं बघायला मिळणार आहे। दिवाबत्ती झालेली आहे आणि इकडे अन्न सुटलंय तो तिथं मला सोडायला स्टँडला, आणि इकडे हे सामान आहे, इकडे गोलीने पोलीस झोपलेत दोघे। आम्ही सकाळी 6 उठलो ना तर खूप मोठी मुसळधार अशी सर आली होती, आणि पाऊस पण खूप जोरात लागत होता। असं वाटत होतं पाऊस काय दिवसभर आहे, पण येऊन जाऊन आहे पाऊस। हा सध्या वातावरण, हा इकडचा फील मी काही दिवस मिस करेन। चल बाय। डेपोत पोचता पाऊस पण आला जोरात। पनवेल एस टी स्टँड सामान ठेवलंय, पाऊस आहे बापरे। इकडे महाड काठी लागले, पनवेल महाड, ठाणे अलिबाग, आपली गाडी 8:15 टायमिंग आहे, 8:05 झाली गाडी लवकर। पाठीमागे बघता गाडी तशी खालीच आहे, म्हणजे एवढी काय पॅक नाही, आणि रिझर्वेशन मी खास करून सीझन असो नाही तर नसो रिझर्वेशन करतोच पहिलं, कारण आम्ही पनवेलला लास्टला चढतो ना, त्यामुळे कधी इकडून भरून आले तर सांगू शकत नाही, मधले काही पॅसेंजर चढतात ना त्याच्यामुळे मी तिकीट काढूनच जातो गावाला। सो आता बघूया पुढचा प्रवास कसा आहे, गाडी तर वेळेत आले, पुढचा प्रवास चांगला व्हायला पाहिजे, लगेच वेळेत पोचलो पाहिजे। पाऊस गेलाय मजबूत पूर्ण, आता मोठी सर येऊन गेले पावसातून, प्रवास सुरू झालाय। वाजले 8:15, बघे किती वाजता पोहोचतोय आपण, तरी 7 तरी जाते ना जास्त। मुंबई गोवा हायवे लागलाय खऱ्या अर्थाने, आणि आता इथून प्रवास सुसाट। पावसाचं वातावरण आणि अशा वातावरणात प्रवास करण्याची ही वेगळीच मजा असते। कर्नाटक किल्ला दिसतच नाही, रामवाडीला पोहोचते आता, आणि वाजलेत 9 बरोबर, गाडी थांबेल 5-10 रस्त्यासाठी। रामवाडी नऊ वाजून 5 झालेत, रामवाडीचे गरमागरम वडा वडापाव गरमागरम आहे। हा आनंद घ्यायला नशीब पण लागतं। सो बऱ्याच दिवसानंतर मी एस टीने प्रवास करतो आहे, आणि रामवाडी आल्यानंतर इकडे मस्त वडापाव आणि चहा त्याचा आस्वाद घेताना, आणि गावाकडे येताना पाऊस पडतो आहे, सो हे सुख आहे, मस्त वाटतंय बऱ्याच दिवसानंतर हा आनंद। पूर्वी सर्रासा मी एस टीने प्रवास करायचो, आजकाल प्रायव्हेट गाड्या झाल्यात गावात सुटणाऱ्या, पण पूर्वी एस टी शिवाय पर्यायच नव्हता, पण तो आनंद परत घेतावा यासाठी मी खास करून एस टीने प्रवास करतो आहे। तशी आमच्या गावात जाणारी गाडी असते मंगळवारची आणि शनिवारची, तर आज मी चाललो आहे मधल्या दिवशी मस्त गरम गरम चहा।
तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या काही रामवाडीच्या आठवणी असतील कमेंट करून जरूर सांगा, कारण इकडची कांदा भजी खूप फेमस होती. कारण तेव्हा माझ्या बाबासोबत मी यायचो ना मुंबईला, तेव्हा बाबा खास करून इथे उतरले की कांदा भजीची एक प्लेट घ्यायचीच घ्यायची. पण तेव्हा खूप गाड्यांची वर्दळ असायची आणि धावपळ असायची, गाड्या सुटत्या ते कुठे गाडी लागली आपली. आता तेवढी वर्दळ नाही, खाली आहे पूर्ण, आणि आता हा सीझन पण नाही तसा गावी जायचं, त्यामुळे छान वाटतं, निवांत आहे सगळे एकदम. रामवाडीवरून गाडी निघताना 10 मिनिटांनी गाडी निघाल्या आता कंडक्टर चेक करताना एकदा चेक करतात पण सगळे आत उतरलेले आले का सगळे. बाय बाय रामवाडी. सोबत गरमागरम वडापाव. आमची गाडी थांबले बोरथड गाडी आणि आता पोचलो आम्ही गोरेगाव एसटी स्टँडला. इकडे गाडी थांबायचं कारण की गाडी महाडवर जाता जात नाही, गाड्या सगळ्या आंबेच्या पुलाच्या इकडून बोटीतून जातात, फेरी बोटीतून इकडे नाश्त्याला परत 10 मिनिटं थांबले गाडी आणि पाऊस बारीक बारीक पडतो, जरा मस्त वाटतं भिजायला. आता मस्त झालंय आणि गावाकडचा फील येते आता पूर्ण गोरेगाव हे बसताना. कॅन्टीनमध्ये इकडे जेवण चांगलं मिळतं, नाश्ता पाणी वगैरे बरेच जण इकडे नाश्ता करतात. सो मी वडापाव खाल्ली त्यामुळे काही भूक नाही, पण बघूया चहा पिऊ आतमध्ये जाऊन.
आता घाट सुरू झालाय. आंबेच्या जेटीजवळ आलं ना इकडे, तर पुलाचं डागडुकीचं काम अजून पण चालू आहे. माहिती नाही किती वर्ष चालेल ते. याच्या पाठून मोठमोठे ब्रिज बनले आणि हे आता 7-8 वर्ष जास्त झाले. कामच डागडुकीच करतात, काय समजत नाही. मोठं का जोक आहे इकडे. आणि याच्यामुळे पूर्ण असा महाडचा फेरा म्हणून झाला होता. तर ही जे इकडे ही फेरीबोट आहे ना, आता ST वगैरे सुरू झाल्या तिथून जायला. तर रात्रीच्या ज्या गाड्या सुटतात ना, ज्या 3-4 वाजता येतात, त्या गाड्यांना इकडे येता येत नाही, तेव्हा महाडमार्गे जातात. तर मग आमचा 1-1.5 तास वाढतो. पण आता ह्या ST आहे तर सकाळची गाडी आहे, त्याच्यामुळे इकडे ह्या फेरीबोटीतून आपल्या जाता येतं मला इकडे. समजा टाईम खूप बराच वाजतो तर हा आंब्याचा पूल लवकर सुरू व्हायला पाहिजे. बऱ्याच जणांनी इकडे आंदोलनं पण केलीत आणि हे सुरू व्हायला पाहिजे लवकर. इकडचे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खातं यांनी लक्ष देऊन हे करायला पाहिजे. असं काम असे ब्रिज तसं किती चांगलं डागडुगी झालेली असे वाटते. आणि झालेली पण मध्ये सुरू पण झालं होतं, माहिती नाही नंतर काय काय होतं. तिकडे पिलरचं काहीतरी काम चालू आहे. तर इकडे आमचे ST पण थांबले साईडला आणि काही प्रवासी उतरलेत खाली. जाऊया तिकडचे. आता फेरीबोट तिकडून निघायचं टायमिंग होते, इकडे आले की आपण निघायचं. जाईल बघे, पहिले छोट्या गाड्या काढतात. हेच तर लफडा इकडे लागला. तेव्हा फायनली ST आले वरती. बोटी मध्ये चढायला आणि पाऊस यायला सुरुवात झाली. तिकडे दिसत ना मागाशी ढग, पाऊस पडायला सुरुवात पण झाली. पूर्ण पाणी बघा कसं एकदम लाल लाल झालं एकदम. पाऊस धरला इकडे बघा, गावी मजबूत पाऊस आहे एकदम. हा बघा, मधला पिलर जरा क्रॉस झाला, त्यामुळे डागडुगीचं काम चालू आहे. दिसतंय ना बघा, दृष्ट लागली आपल्या पुलाला. काय बोलायचं, नवीन नवीन काय ना काहीतरी होत राहत. धन्यवाद असले लाल लाल एकदम. गाडी मंडणगडला पूर्ण खाली, एकटाच मी खाली जाणार आहे. आणि इकडे आता कॉलेजमधली मुलं चढतात. ही गाडी आता पुढे जाऊन बोरखडला जाईल. बोरखडून रिटर्न करून ही साखरीकडे होणार आहे परत. म्हणजे ह्या गाडी मी धावू शकत होतो, पण आमच्या गावाकडून मी गाडी मागितली. आणि मंडणगडचा सिनरी बघा. डेपो गाडी देवरेला पोहोचले आणि ऑलमोस्ट चढलेले सगळे मंडणगडला उतरतो. इकडे इकडून बरेच गाव आहेत ना आसपास, त्याच्यामुळे हे जंक्शन आहे देवरे. सो गाडी सुटले इकडून आणि पोचलेलो आता मी चिंचगरला. हे आमचं चिंचगरचं स्टॉप आणि आमच्या पलीकडच्या स्टॉपवरती उतरलो असं. पण तिकडे आज होडी नाही आहे, म्हणजे सल्लामभाई नाही, त्यामुळे इथे उतरतो. आणि इथे उतरून आपल्याला नेण्यासाठी तुषारभाई आलाय. तुषारला गाडी सांगितलेली, ते आज गाडीतून आपल्याला जायचं आहे. किती वाजता आला तुषार?
आता झालो 15 मिनिट आले टाइम आहे गाडी पण गावी पाऊस पडला येऊन जाऊन अरे कोलाडला कसला पाऊस लागत होता बापरे आंबेच्या पुलाजवळ पण खतरनाक पाऊस काका पाठी बसेल काही तिथे टाका सामान बसलं इकडे मला वाटलं आता उतरताना पाऊस भेटला तर भिजायला होईल सगळं बघितलं आवना झाले की 10-15 दिवसात लावणी सुरू करते आमच्या गावचा पहिला स्टॉप आहे कातळावरचा परिसर आम्हाला पुढे उतरायचंय बरे ना फायनली बरोबर 2:30 गेलेत म्हणजे 2:40 झालेत पोचलोय गावी आणि हा नजारा शांत वातावरण आंबोली 0 किलोमीटर चला सामान कडे आई येणार आता तिला बोललो यायला तुसार केलं सोडून आणि आता आई येते उभे गावच्या या स्टॉपवर इथे उतरलो ना की हा नजारा बघूसच असतो वाटतं मस्त वेग इकडे शेवग्याच्या कवळी कवळी पानं पण आली शेवग्याची भाजी करूया आणि आवन आता जगतात मोठे होतील 1-7-8 दिवसात आमचे राम बाबा कुठं आहे हा लय पाणी चढलंय उदान आता हा ना आई काय बोलतो बरी आहेस ना बघा आई आले न्यायला स्टॉप वर तिला फोन केलेला गावाला BSNL फोन असतात ना रेंज लागत नाही मग तुषारच्या फोनवरून केलेला हा चला आता जाऊया हो आमच्या मोठ्याबांचं घर आहे मोठ्याबा बसले तिकडे हट्टीवरती त्यांना भेटलो आणि चला आता बारीक बारीक रेंजिंग पाऊस पण सुरू झालाय सगळं वाहनानं पाणी आहे बघा रस्त्याला पूर्ण पाणी झालं आता आणि गावच्या पाण्यात पाय बुडवायची ही हौस माझी पुरी करून घेतली तिथे गाडी लावले चावी दिलेली असते गावी तिथे गावातले काका आहेत त्यांच्याकडे गावचं फील मुंबईकरी मुंबईकरांनी बघून घ्या तुमची घर बाबा बरे आहेत ना बोरवली गाडी बाबा बोरवली गाडी तर हा स्टॉपवरती उतरून घरी जाण्याचा जो आनंद असतो ना तो काय वेगळाच असतो तुम्ही पण त्याचा फील घेत असाल कारण की तुम्ही पण तुमच्या गावाकडे येत असाल तेव्हा तुमच्या घरातली माणसं तुम्हाला न्यायला येत असतील आणि घरी पोचूया पहिला मस्त पाऊस पडायला लागला ना की असं घर दिसायला लागतं बारीक बारीक पाऊस पडत आहे आणि आमच्या अंगणामध्ये श्री येते येते वरून धुपतो अंगणा थोडा आमचा अंगण शगुना अगं कशी आली धावत न्या बघा पिंदवाराच जाय मस्त पैकी गुंडस कसे आहेत तुम्ही कुठं आहे हा बघा आला
दोघे पण आले मस्त मोठे झालेत. आता छोटी छोटी पिल्ले त्याची घाबरत नाहीत. या वरती या वरती या. मुलं प्रांजू प्रज्ञ आपल्या मॅवला खूप मिस करत असतात पनवेलला. ते म्हटलं घेऊन येताना पिल्लू नाही ते काहीतरी. आई काय शेतीची कामं कुठली चालू आता? पोट चालू आहे. कुठे गेले बाबा? हा पाऊस बरा लागतो ना गावाला. येऊन जाऊ नये ना. बरा आहे, बरं आहे. पदू एकदम सगळी मजेत आहेत. कंटाळा ना. आता हौसन जातो तो. खूप झाला तिकडे जाऊन. आईनं ते चाय बनवली गरम गरम पोरी चाय. चाय प्यायला या. आई बरी आहेस ना? हो बरी आहे. काय होत तरी पाणी चाय घेतात. आवाज देते पण गावाला शांत वातावरण एकदम. अडीच वाजले बरोबर आहे. अजून लवकर आली असती गाडी. पदू मस्त खेळताय. तर शाळेत जायला लागलाय ना तो. शाळेत जायला लागलाय तो. शेता भाता काय जगली का नाही? फोड बीड केली का नाही? नांगरी विंगरी कुठलं आहे तुमचं? जावल्याच जावईस जाऊ. उशाचा फोन येतो का नाही? उशाचा फोन गेला. आता कुठे गेले फिरायला? सिंगापूरला की दुबईला? घरीच आहे. पावसा पाण्यात ना. या जेवायला. आज आहे आमच्याकडं बावजीची भाजी, गोडा मसाला, वाटण. त्यात मीठ टाकून मला लय आवडतं म्हणून आईन बनवून ठेवलं नाही अगोदरच. आणि बिरड्याची भाजी, त्यात शेवग्याची शेंगा घातलेली लय मस्त. आणि भाकरा गरमा गरम भाजलेला आहे. त्यांना पण वाळ आहे. त्यांना वाळ झाला. त्यांना भूक लागले. या जेवायला. गावात आल्यानंतर हे सुख आहे. जा तिकडे खालच्या पडवी जावा. तिकडं जा तिकडं गेली बघा. त्यांना खाव पण आणलंय. ते खुश होणार आहेत. गावच्या जेवणाची सर एक नंबर. साधं मराठा जेवण केलं असतं पण लय टेस्ट लागतं. या तुम्ही सगळ्यांनी जेवायला. गावाकडचं जेवण कोकणातल्या मस्त. आणि पाऊस बाहेर धरलाय ना तर त्या वातावरणात असं शांत थंडगार वातावरणात गावाकडे जेवणाची मजा. प्रवास मस्त झालाय. आणि प्रवासात थोडीशी भूक पण लागली. सकाळी फक्त नाश्ता केलेला मी. दुसरं काय नाही. आणि चहा. पण प्रवास चांगला झाला. एकदम रिलॅक्स. पाऊस पण पडत होता. गार गार पूर्ण हवा लागत होती. मध्ये मध्ये खूप जोरात मुसळधार पाऊस पण आला. आणि पूर्ण गाडी खाली होते. गप्पा करत करत कंडक्टर तिकडे होते. ते पण मस्त होते. जॉली होते मंडळी. आता गावाला आल्यानंतर सगळ्यात पहिली चरक येते मोठी. आणि पाऊस कसला धरलाय बघा ना. पूर्ण काळा काळा परिसर झालाय. आणि वरून पाऊस आला पण बघा. लाईव्ह पाऊस कसा येतो वरून बघा. असा वाजत वाजत येतो. गाजत गाजत पूर्ण आला 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 आला. चणी म्हणजे तिथे तू खाली खाली आला आला आला. तडतडत आला होता तिकडून. सगळी माझं आतमध्ये असत ना इकडे. छोटी छोटी पिल्ल कोंबडी वगैरे सगळी साईडला अशी वलचणी बघा गेली. हा मस्त. आणि इथून आमचं घर कसं भारी दिसतं बघ. हा आणि आमचा खाली इकडे खाली खलाटीचा परिसर मी भारी वाटतं. इथून तेव्हा खलाटीत पण पाणी आलं समुद्राचं. आणि पहिल्यापासून जरा भिजूया. आज झालं गावाला तर मस्त पाऊस पण सुरू झाला. पूर्ण पूर्ण काळा काळा परिसर झाला इकडे. मस्त वाटतं एकदम. चला जास्त भिजाय नको. तर भिजायचं जरूर. आता शेतीची कामं सुरू होतील ना. आज जरा आराम. आज नाही कुठे जायचं आहे. हा चढला गार गार एक नंबर. कसं वाटतंय तुम्हाला त्या गावकडच्या पूर्ण फील घेते की नाही तुम्हाला गावचा काय? पूर्ण डोंगरात येताना असं असं दिसतं पाऊस. मी घरी पोचायसाठी खास करून पाऊस थांबलेला असं वाटत ना. मी घरी यायची वाट बघत होतं. पाऊस थांबलेला पूर्ण काळा केला एकदम. असा ओटी ओटी बसून मस्तपैकी फिर यायचा.
तर काही दिवस तुम्हाला असं गावाकडचे व्हिडिओ लागतील घेता येईल. वारा पण फक्त सुटलाय, गारगाराने इथे कौलावरून पाणी पडतं ना पागोड्यातून, तर काय भारी वाटतं. आता पूर्ण आमच्या इथे गावामधून आहे ना पूर्ण वरून पाणी येतं सगळं डोंगरात ना, इकडे पूर्ण असं पाटाने जातो खाली. हो का, पाऊस थांबला होता पण आता याला सुरुवात झाली तर भरपूर पाऊस लागतो गावाला. पण प्रांजली पदू असते ना आता पूर्ण फुल भिजले असते इकडे आतमध्ये. आता लॉकडाऊन मध्ये फुल धमाल केले, तुम्ही व्हिडिओ बघितले असेल पावसातले रत्न वगैरे जाम धमाल केले प्रांजली दोघांनी, आता ते मिस करत असतील. बरं, छत्री घेतले तुम्हाला दाखवतो गावात येणारा पाणी बघा. काय बसले हो, काही पण इकडे जाय का मला. तर तुम्हाला पावसामधले कुठले व्हिडिओज बघायला आवडतील कमेंट करून जरूर सांगा. काय आपण नेमके व्हिडिओज करू असे काही होते, आपण दरवर्षी दाखवलेत व्हिडिओ बरेच गावाकडचे शेतीचे वगैरे, पण दरवर्षी मजा असते ना पावसातली वेगळी. ह्या टायमाला कोकण पूर्ण गावाकडचा फील वेगळाच असतो, पूर्ण हिरवळ झालेली असते. आता भाज्या वगैरे पण सुरू केलं, रानटी भाज्या वगैरे, आता खेकडे वगैरे सगळेच पकडायला लागलेत. खेकडे बऱ्याच जणांचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल. मी थोडा लेट आलो गावाला, पण पहिल्या पहिल्या चढणीचे मासे खेकडे खूप असतात, तर आपण खेकडे काही दाखवणार नाही, बघू जमलं तर नंतर निवांत. तर मंडळी मस्त तुम्हाला दाखवला आजचा प्रवास गावानंतर इकडचा पूर्ण फील, जेवणानंतर मस्त रिलॅक्स वाटतं आणि पावसाची मोठी सरक पण आली त्यात भिजलो. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्रवासाचा, आता वर्षाला फोन पण केला त्याला सांगितलं पोहोचलं मी 8 वाजता गावात, म्हणजे घरी तर पोहोचलो, आई घरी सुटते, आज कुठे जायचं ना शेतावर. उद्याला आमची फोड आहे, तर उद्याला फोडीसाठी ट्रॅक्टर वगैरे मागितलं आहे. आई म्हटलं की ठीक आहे आपण उद्याला मागवू. नामाच्या गावाने येणार आहे, त्याचा तुम्हाला व्हिडिओ कदाचित बघायला मिळेल. मी शूट करायचा प्रयत्न करेन, बघूया लाईट जात असते गावाला, त्यामुळे कसं चार्जिंग वगैरे होणार नाही, तर बॅकअप काहीतरी असायला पाहिजे, बघू काहीतरी अरेंजमेंट करू. पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमंडळींना पाठवा. तुमच्या गावाकडच्या काही आठवण असेल त्या मला कमेंट करून जरूर सांगा. प्रवासातल्या एसटीच्या प्रवास खूपच छान झाला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, पण स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टाटा, बाय. जरी काय पण दिसणार आहे तुम्हाला दररोज. बाय.